पुन्हा म्हणलं त्या धर्मियाला, शिवाजी आमचा बाप, आजा कप्पांचा कापर पंजा। पहिल्या कमाईचा सत्यनारायण घालणाऱ्या बौद्धा माणसाचं माणूस पण नाकारून ज्या म्हणून आपल्याला शूद्र ठरवलं त्या मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी छत्रपतींच्या साक्षीने केलं। तुझ्या बापाच्या बापानी ज्योतिरावांना आदर्श मानलं आणि त्यांचे गुरु छत्रपती शिवराय। नाही तुला हेही माहीत नसेल की ब्राह्मण आणि क्षत्रियांखेरीज कुणाला राजा होता येत नव्हतं, पण त्यावर मात करून शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि पहिला शूद्र राजा झाला। या व्यवस्थेची चौकट मोडणारा आपला पहिला पूर्वज। आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की शूद्रांचा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवराय। एवढ्या खोलात कशाला शिरायचं रे? आपला घंटासर जिरजी राजे म्हणायचा आणि चार दोन किल्ले रंगू सांगायचे। किल्ले आता ना नीतिमूल्य सांगणार आहे पाशा तुला बाहेर।